नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. ॲडव्होकेट गिरीधरभाई गुजराती यांच्या 81व्या वर्षात पदार्पण म्हणून सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज 2 फेब्रुवारी 2019 दुपारी 4 वाजता कृष्णा रिसोर्ट धुळे येथे सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुजराती वकील धुळे जिल्ह्यातील एक नाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित अशी फॅमिली ॲडव्होकेट श्री गिरीधरभाई वल्लभदास गुजराती दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी वयाच्या 81 वर्ष पूर्ण करीत व त्यांच्या धर्मपत्नी सौ उषाबेन यांचे देखील 80व्या वर्षात पदार्पण झाले. त्यांच्या अभयतांच्या सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमाचे मोठ्या आनंद उत्साहात संपन्न करण्यात आले. गुजराती फॅमिली वकिली सोबतच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात भाईंच्या कर्तृत्वाची संपूर्ण महाराष्ट्रात छाप आहे. सदर कार्यक्रमाला स्वर्गीय ॲडव्होकेट EMG देसरडा आणि ॲडव्होकेट GV गुजराती शिष्यगण परिवार तसेच नामदार केंद्रीय मंत्री सुभाष भामरे व नामदार पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती व सर्व समाज नातेवाईक मित्र मंडळी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट गिरधरलाल वल्लभदास गुजराती उर्फ बापू साहेब यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे आणि या अतिशय चांगल्या प्रसंगी जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. सहस्र चंद्र दर्शन या कौटुंबिक सोहळा निमित्ताने बाबूसाहेबांवर प्रेम करणारी असंख्य मंडळी व्यासपीठावर आहेत आणि व्यासपीठाच्या समोर आहे. त्याच्यात प्रामुख्याने मान्य आचार्य स्वामी, मान्य आनंद जीवन स्वामी आशीर्वाद देऊन आले होते आणि आशीर्वाद दिला त्यांनी. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराती, अन्य मालते साहेब निवृत्त न्यायमूर्ती, जीवनातला प्रदीर्घ प्रवास, प्रचंड अनुभव आणि मोठा जनसंपर्क आणि त्याचबरोबर एक विस्तारित कुटुंब, कुटुंबातले सगळे गोड सदस्य आणि अशा पार्श्वभूमीवर हा अतिशय गोड सोहळा मला उपस्थित राहता आलं याबद्दल मला खरोखरच आनंद होतोय. गेल्या 35 वर्षापासून बापूसाहेबांना मी जवळनं बघतोय. आमचे प्रोफेशन जरी वेगवेगळे असले पण एक समानता आहे. सर्वसामान्य लोकांची अशी धारणा झाली आहे डॉक्टरांची पायरी चढू नये आणि वकिलाची पायरी चढू नये, तशी वेळ येऊ नये. परंतु मी नशिबान समजतो की मी माझ्या आयुष्यात डॉक्टर झालो आणि मला वाटतं लीगल प्रोफेशनही तसाच आहे. डॉक्टर आणि ॲडव्होकेट या दोन लोकांना जेवढी संधी मिळते तेवढी क्वचितच इतर प्रोफेशनमध्ये होते. कारण वकिलाचा क्लायंट असो किंवा डॉक्टरचा पेशंट असो, जेव्हा समोर बसतो स्वतःला सरेंडर करतो आणि या दोन व्यक्तींसमोर तो कधीही खोटं बोलत नसतो. आणि या दोन प्रोफेशनमध्ये एक मोठी संधी मिळते. आपल्याला जे अपेक्षित आहे, डिग्री घेताना आम्ही शपथ घेतो, डिग्री घेताना त्यांनाही शपथ घ्यावी लागते. आणि तेवढं जरी सांभाळलं तर जनता डोक्यावर न उचलून धरते, डोक्यावर उचलून धरते. त्याच्यातलं बापूसाहेब एक व्यक्तिमत्व आहे.
मी जेव्हा ऑन्कोसर्जन होऊन धुळ्याला आलो, माझ्या गुरुवार्यांची इच्छा होती की मुंबईतच राहावं. माझी फर्स्ट ऑन्कॉलॉजी बॅच होती आणि त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला की धुळ्यापेक्षा मुंबईमध्ये तुला या तुझ्या क्वालिफिकेशन याला भविष्यात प्रचंड वाव आहे, जाऊ नकोस. परंतु मी ठरवलं होतं धुळ्यात यायचं, त्यावेळेस मला त्यांनी एक सल्ला दिला होता. डॉक्टरांना देव मानायचे दिवस गेले, फक्त प्रॅक्टिस करताना तुझ्यातला माणूस जिवंत ठेव. आणि बापूसाहेबांचं एकंदरच सगळं जीवन बघितलं. लीगल प्रॅक्टिस करत असताना त्यांनी स्वतःतला माणूस जिवंत ठेवला, म्हणून ही समोरची इतकी मंडळी, आप्त मंडळी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेली आहे.